बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी गणेश शिंदे, आपलं सर्वांचं राजमुद्रा न्यूज लाईव्ह मध्ये स्वागत. नांदेड शहरामध्ये मागील 27 वर्षापासून अक्षय ड्रायकिंग तर्फे नांदेडकरांना सेवा चालते. त्यासोबतच मागील 1 वर्षापासून कोरोनाचं सावट आलं आणि अक्षय ड्रायकिंग तर्फे सॅनिटायझेशन फवारणी आणि निर्जंतुकरणाची सुविधा सध्या कोरोनाच्या काळामध्ये अन्य उपायाबरोबरच सॅनिटायझेशन करणे, सॅनिटायझेशनची फवारणी करणे हे देखील आवश्यक झाले आहे. विविध शासकीय व मोठी खाजगी कार्यालये, शाळा, कॉलेज यांच्यासाठी अशी फवारणी करणे गरजेचे झाले आहे. लोकांची ही गरज ओळखून शिवाजीनगर येथील अक्षय ड्रायकिंग्सने सॅनिटायझेशनची फवारणी आणि निर्जंतुकरणाची सुविधा नांदेडकरांना उपलब्ध व्हावी यासाठी अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करून दिले आहे, अशी माहिती अक्षय ड्रायकिंगचे मालक भायती यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली. कारण की आज आपण पाहतोय की नांदेडमध्ये हॉस्टेल असतील, हॉस्पिटल असतील, मोठमोठे दुकानं असतील किंवा एखाद्या जर चांगल्या घरी जर एखादा माणूस कोरोनानं जर घरीच भागला असेल तर त्या घरामध्ये संपूर्ण लोकांना मोकळं वावरता यावं यासाठी अत्यंत गरजेचं देखील सॅनिटायझिंग आहे. आणि सरांनी बोलताना सांगितलं की ही सॅनिटायझिंग कुठल्याही शरीराला धोका देणार नाही, वेगळा वास आणणार नाही किंवा आपल्या शरीरावर जर ही ड्रायकिंग झाली तर सॅनिटायझिंग झाली तर कुठल्याच प्रकारे रिॲक्शन देखील होत नाही असं देखील बाईक सरांनी बोलताना सांगितलं. सर, तुमचं राजकारणामध्ये सहर्ष स्वागत. आणि सर, तुम्ही जी ही संकल्पना आली त्या संकल्पनेबद्दल तुमचं आमच्या परिवाराकडून तुमचं मनपूर्वक स्वागत आणि गरजेचं होतं सर. आणि नेमकं तुम्ही ह्या इकडं असताना देखील एवढं आफाट व्यवसाय सगळं असताना देखील तुम्हाला नेमकं कोरोनामध्ये लढण्याचं, कोरोनाच्या शिबिरामध्ये तुम्ही राहण्याचं आणि ड्रायव्हिंगच्या माध्यमातून कोरोनाचा काही का होईना नाही नायनाट करण्याची ही संकल्पना नेमकी कशी आली या संदर्भात काय सांगा? या संदर्भात आम्ही असं सांगू, अक्षय ड्रायक्लिनर्स आम्ही गेल्या 27 वर्षापासून नांदेडमध्ये ड्रायक्लिनिंगची कस्टमरला सेवा देत आहोत. आम्ही मोठमोठे रेल्वेचे टेंडरही केलेत, मोठमोठे कामंसुद्धा केलेत, रेल्वेचे बरेचसे कामं केलेत. आत्ता सध्या कोरोनाची महामारी आल्यानंतर आमच्या
मी आणि आमचं राजू जो माझ्यासोबत आहे आम्ही दोघांनी मिळून एक संकल्पना केली की आपण काहीतरी सेवा करायला पाहिजे. तर मग आम्ही सेवेकरता काय करायला पाहिजे, आपल्या क्षेत्रामध्ये क्लिनिंगचं काम आहे, आपल्या क्षेत्रामध्ये सॅनिटायझेशन हे क्लिनिंग आहे. आम्ही प्रत्येक घरी, प्रत्येक बँकेत, हॉस्पिटलमध्ये, तुमच्या मंगल कार्यालयामध्ये सगळीकडे जाऊन आम्ही सॅनिटायझेशन करतो आहोत. गेल्या चार महिन्या, गेल्या एका वर्षापासून आम्ही सॅनिटायझेशन करीत आहोत. मध्यंतरी करोना काळ थोडासा कमी झाला, आत्ता परत करोना वाढला आहे. गेल्या दोन महिन्यामध्ये आम्ही जवळजवळ 150 ते 200 घरामध्ये प्रत्येक कुटुंबाला सॅनिटायझेशन करून आलो आहे आणि प्रत्येक कुटुंबाला आम्ही खूप ते सॅनिटायझेशन केल्यामुळं प्रत्येक कुटुंब समाधानी आहे. करोना कोणाच्या जर घरात झाला तर त्यांच्या घराजवळ कोणी जात नाही, घरात तर जातच नाही पण घराच्या जवळ कोणी जात नाही, अशा वेळी आमचे राजू आणि त्यांची टीम हे चौघजण मिळून पूर्ण घरात जातात, पूर्ण सॅनिटायझेशन करतात, किचनमध्ये मारतात, बेडरूममध्ये मारतात, सगळ्या पूर्ण घरात सॅनिटायझेशन करून येऊन जे करोनाचे जे रुग्ण आहेत त्यांना आम्ही पूर्ण हिंमत देऊन त्यांना सांत्वन करून घेतो की सॅनिटायझेशन केलं आहे आता तुमच्या घराला, तुमच्या जीवाला धोका होणार नाही. आणि एक नवीन एक आता आम्ही केमिकल आणलं आहे स्विझरलँडमधून आणि ते जर माणसाच्या अंगावर जरी मारलं तर त्याच्यानं माणसाला काही धोका होणार नाही, इजा होणार नाही, आमच्या कोणत्याही केमिकलचा वास येत नाही, कोणत्याही केमिकलपासून नुकसान होत नाही, कपड्याचं नुकसान होत नाही, आमचं केमिकल पूर्ण हायजीन्स आहे, पूर्ण फॉगिंग आहे, फॉमिगेशन आहे, सगळं एकदम अत्याधुनिक आम्ही हे केलं आहे. जरी आणि हा करोना सांगतायत गव्हर्नमेंट की अजून फार दिवस चालेल, तर जितके दिवस राहील आम्ही नफा ना तोटा यावर आम्ही पूर्ण सेवा देत आहोत. सर नक्की सर, सेवा तुमची अत्यंत चांगली आहे. परंतु आता एक सध्या विषय असा आहे की शासनाने सांगितलं की लग्न ही काही लिमिटेड लोकांमध्ये करा, कारण की लग्न हा दोन दोन वर्ष थांबवायचा विषय नाहीच. आणि त्यासोबतच आता लग्न एखाद्या समारंभ चालू आहे, समारंभामध्ये कुठेतरी सॅनिटायझिंग लावून ठेवायचं, अशा काही आपल्याकडे मशीन आहेत का? मशीन आमच्याकडं सध्या आम्ही ते सुद्धा लग्न समारंभामध्ये लावण्यासाठी आम्ही बबल्सच्या सॅनिटायझिंगच्या मशीन आणल्या. ते जर लावून टाकलं तर प्रत्येक माणूस लग्नामध्ये जाणार राहणार त्याच्यामध्ये बबल्सद्वारा त्यांचं पूर्ण सॅनिटायझ शरीर सॅनिटायझन होऊन जाईल. किंवा रिसेप्शनच्या स्टेजवर जर लावला प्रत्येक जणाला बबल्सद्वारे सॅनिटायझन होऊन जाईल. नक्कीच कार्यक्रम करताना जर देखील अशा जर काही अत्याधुनिक पद्धती जर वापरल्या तर कोरोनापासून बचाव करता येतो. त्या बाहेरच्या सरांनी सांगितलं, सर जर आमच्या काही लोकांना प्रत्येक आपल्या प्रेक्षकांना जर ह्या जर गोष्टीचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुझ्याशी संपर्क साधा असेल त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? माझं अक्षय ड्राय क्लिनर्स शिवाजीनगर इंडस्ट्रियल एरियामध्ये माझं फॅक्टरी आहे. त्या ठिकाणी आम्ही सगळं सामान वगैरे, मशिनरी वगैरे सगळं आम्ही ठेवतो. आणि विनोद बालाप्रसाद बायती माझं नाव आहे. माझा मोबाईल नंबर 9422189424 हा माझा मोबाईल नंबर आहे. केव्हा पण कोणालाही काही गरज लागली सॅनिटायझरबाबत तर आम्हाला संपर्क करू शकता. आणि आमचा राजू आहे, राजूचाही मोबाईल नंबर आहे 9011090853. यांना सुद्धा संपर्क करून आम्ही दोघं मिळून ते काम सगळं करीत आहोत. नक्कीच संपर्क साधा आणि अल्पदरामध्ये आपल्याला व्यवस्थित सोय मिळेल याची माहिती सर आपल्याला साश्वासन देत आहे. सर नमस्कार. अक्षय ड्राय क्लिनर्स हे गेल्या 25 वर्षापासून आम्ही ड्राय क्लिनिंगची सेवा पुरवत आहोत. आता सध्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही ग्राहकांना सॅनिटायझेशनची सेवा पुरवित आहोत. नवीन अद्ययावत मशीन्स, पूर्ण फॉमिगेशन्स मशीन, सॅनिटायझरच्या मशीन्स, सगळ्या नवीन नवीन मशीन घेऊन, नवीन नवीन केमिकल घेऊन आम्ही ही सेवा सुरू केली आहे. कारण सध्या कोविडचे पेशंट नांदेडमध्ये खूप जास्त आहेत, त्यांच्या घरापर्यंत कोणी जात नाही, त्यांचे नातेवाईकसुद्धा कोविड कोणाला जर झाला तर नातेवाईकसुद्धा घरी जात नाही. तर आमची टीम आणि आम्ही नातेवाईक घरी जाऊन त्यांना पूर्ण फॉमिगेशन करून, सॅनिटायझेशन करून आम्ही त्यांना घर देऊन आणि त्यांना पेशंटला, रुग्णांना आम्ही धीर देतो आहे की तुम्ही सॅनिटायझेशन करून घ्या आणि आपलं हे चांगलं होईल. नाही, आणि ही सेवा नांदेडमध्ये आम्ही सर्व बँकामध्ये करतो, मंगल कार्यालयामध्ये करतो, हॉस्पिटलमध्ये करतो, घरी करतो, कोचिंग क्लासेसला करतो आणि ह्याच्यामध्ये कारमध्ये सुद्धा ही सेवा आम्ही करतो आहे. कारण कारमध्ये सुद्धा करोनाचे पेशंट आहेत, बऱ्याच हॉस्पिटलमध्ये सुद्धा केलं आहे आम्ही सगळ्या. आणि हे मराठवाड्यामध्ये सॅनिटायझरचं, अक्षय ड्रायक्लीन सॅनिटायझरचं सर्वात मोठं, हे एवढं मोठं युनिट कोणाकडेच नाही. जवळजवळ 8-10 मशीनी आहेत, फॉमिगेशनच्या मशीनी आहेत, फॉगिंगच्या मशीनी आहेत, या पूर्ण अद्ययावत मशीनी आहेत. हे मोठ्या मोठ्या दिल्ली, मुंबई, बँगलोर
चेन्नई सगळ्या मोठ्या शहरामध्ये जे सॅनिटायझेशन होते ती सेवा आम्ही नांदेडमध्ये सॅनिटायझेशनची सेवा आम्ही पूर्ण पुरवित आहोत. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन